हरि ओम। माझं नाव भिकाज सिंह नानू मोरे, उपासना केंद्र कोतोली। मी 10 वर्षे झाले बापूंच्याकडे येत आहे। माझे कोतोली येथे 20 वर्षे झाले भांडी दुकान चालू आहे। 2011 मला आर्थिक अडचण आली, काही प्रॉब्लेम झाल्यामुळे माझं दुकान वगैरे चालत नव्हतं। त्यानंतर माझ्यावरती 15 ते 20 लाख रुपये कर्ज झाले। त्यानंतर मला ते काही सूचना असे झाले, त्यानंतर मी काय करायचं काय हे कळत नव्हतं मला। त्यानंतर आमच्या केंद्रावरील बापू भक्त संजय सिंग खांडेकर मला भेटले, त्यांनी मला केंद्रावरती घेऊन गेलेत। त्यानंतर मी बापूंच्याकडे जायला सुरुवात केली। त्यानंतर हळूहळू मला जे काय माझे मला त्यावेळी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता, ते वाईट विचार माझ्या डोक्यात येत होते। ते विचार मी बापूंच्याकडे गेल्यानंतर माझे विचार पूर्ण हळूहळू कमी झालेत। त्यानंतर थोड्याच दिवसानंतर बापू सांगलीला आले। आल्यानंतर मला तिथे बापूंची सेवा करायला भेटली, मला सेवा मिळाली आणि बापूंना बघून मला अति आनंद झाला। माझे सगळे जे वाईट विचार होते ते सर्व बापूंना बघितल्यानंतर पूर्ण माझे नाहीसे झाले। त्यानंतर हळूहळू सर्व जे काय माझं कर्ज होतं 2011 ते आजपर्यंत सर्व हळूहळूहळू मुक्तीच्या मार्गाकडे चालले आहे। तरी जे काय बापूंनी केले ते सर्व कोणालाही अशक्य आहे ते शक्य करून दिलं। त्यामुळे आम्ही आता आम्ही सर्व बापू परिवारात सुखी समाधानी व्यवस्थित आहे व माझा पूर्ण मोडकळी लागलेला धंदा पूर्णपणे सुरळीत चालू आहे। तरी हे जे करू शकतो ते फक्त बापू करू शकतो, इतर कोणीही करू शकत नाही। म्हणून आपला विश्वास बापूंच्यावर पूर्ण असला पाहिजे। हरिओम श्रीराम आंबदने।